नमस्कार मित्रांनो, श्री गुरु गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी यांच्याकडून आयोजित केलेल्या रिसर्च मेथडॉलॉजी सब्जेक्टच्या अंतर्गत म्हणजेच संशोधन कार्यप्रणाली या विषयाच्या अंतर्गत सुरू केलेल्या कोर्स वर्कसाठी आपलं स्वागत आहे. या संशोधन कार्यप्रणाली या विषयाअंतर्गत पहिल्या धड्यासाठी आपण सुरुवात करत आहोत. त्यामध्ये आपण सुरुवातीला पाहू की संशोधनाचा अर्थ काय, कशासाठी आपण संशोधन करतोय. संशोधन करण्यापूर्वी संशोधन म्हणजे काय हे आपण समजून घेण्यासाठी काही बऱ्याचशा वैज्ञानिकांनी किंवा विचारवंतांनी लिहिलेल्या गोष्टी आहेत. त्यांचं म्हणण्यानुसार विशिष्ट विषयावरील समर्पक माहितीसाठी वैज्ञानिक आणि पद्धतशीर शोध घेण्याच्या प्रक्रियेला संशोधन म्हणतात. एखादा विषय आहे जो आपल्याला माहीत नाही, आपण त्याच्या खूप साऱ्या गोष्टी, खूप साऱ्या वेगवेगळे प्रकारच्या बाजू समजून घेण्याचा जेव्हा प्रयत्न करतो, तर त्या बाजू किंवा ती गोष्ट आपल्याला या अगोदर कधीही सापडलेली नाहीये, तर त्याचा जो शोध घेण्याची जी प्रक्रिया आहे त्यालाच संशोधन असे म्हणतो. तसेच विशेषतः ज्ञानाच्या कोणत्याही शाखेत नवीन तथ्य शोधण्यासाठी काळजीपूर्वक तपासणी किंवा चौकशी. एखाद्या गोष्टीची किंवा एखाद्या विषयाशी संदर्भात आपल्याला बरंचसं ज्ञान असतं, पण त्याच विषयाशी नवीन काही ज्ञान अवगत करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला पण आपण संशोधन म्हणतो. पण ते करते वेळेला आपण त्याची तपासणी व्यवस्थित करतोय का, विशिष्ट मार्गाने करतोय का, हे करण्यासाठी आपण जे कार्य करतो त्याला आपण संशोधन म्हणतो. बऱ्याच वेळेला संशोधन हे नवीन ज्ञान मिळवण्यासाठी पण करतात. हेच वाक्य जे आहे की नवीन ज्ञान मिळवण्यासाठी पद्धतशीर जो प्रयत्न केला जातो ते रेडमन आणि मोरी या दोन विचारवंतांनी लिहिलेलं ही एक संज्ञा आहे. तसेच आपण स्वतःही एक विशिष्ट प्रकारची संज्ञा करू इच्छितो किंवा करू शकतो, त्याला आपण म्हणतो की काही विशिष्ट समस्येसाठी उपाय. एखाद्या जर गोष्टीला, एखाद्या विषयाला आपल्याला उत्तर सापडत नसेल, ती समस्या कोणी सोडवलेली नसेल, तर त्याला काय उपाय आहे किंवा त्याचा काय मार्ग आहे तो सोडवण्यासाठी, याला आपण संशोधन म्हणतो. प्रक्रिया, बऱ्याच वेळेला आपण जे काम करत असतो किंवा जे एखादी समस्या सोडवत असतो, तर ती समस्या बऱ्याच वेळेला सुटलेली पण असते, कोणीतरी त्याचा शोध लावलेला असतो, पण तो जो शोध लावलेला असतो त्याचा मार्ग हा थोडासा अवघड खडतर असतो. तर त्याला सोपा, यापेक्षा अस्तित्वात असलेल्या मार्गापेक्षा जर सोपा मार्ग आपण शोधू शकू तर त्याला पण एक प्रकारचं संशोधन आपण म्हणतो. तर या सगळ्या प्रक्रिया, उपाय शोधण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याला आपण संशोधन असं म्हणतो. एखाद्या गोष्टीचं संशोधन करायचं असेल तर त्याच्यासाठी प्रेरणा लागते. नवीन कुठल्याही कार्यासाठी प्रेरणा ही लागतेच, पण आपण जे सर्व मिळून संशोधन करत आहोत किंवा संशोधनाच्या ज्या मार्गक्रमण करत आहोत त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेरणा असू शकतात. प्रत्येक व्यक्तीला आपली स्वतःची एक प्रेरणा असते, तर त्याच काही प्रेरणा इथे लिहून ठेवलेल्या आहेत. तर त्यामध्ये या संशोधनानंतर मिळालेल्या फायद्यांसाठी बरेच जण संशोधन करू इच्छितात. जर PhD डिग्री मिळाली तर त्या डिग्रीचा बऱ्याच जणांना फायदा होतो, प्रमोशनमध्ये फायदा होतो, त्यांच्या कामामध्ये पण फायदा होतो, बऱ्याच जणांना बेनिफिट्स मिळतात. काही ते पैशाच्या संदर्भात असतात, काही आनंदाच्या स्वरूपात असतात. त्यासाठी बरेच जण PhD शोध, संशोधन हे करत असतात. तर ही एक प्रकारची प्रेरणा असू शकते. दुसरी प्रेरणा अशी असू शकते की निराकरण झालेल्या समस्यांचे निराकरण करण्याच्या आव्हानाला तोंड देण्याची इच्छा. बऱ्याच जणांना खूप इच्छा असते की आपण न सापडलेला किंवा न संशोधन केलेल्या कामा विषयावर काम करावं. आतापर्यंत कोणीही एखाद्या विषयाला जर हात लावलेला नसेल, त्याबद्दल कोणीही काहीही माहिती नसेल,
तर आपण ती गोष्ट आत्मसात करण्याचा जो प्रयत्न करतो त्यामुळे बऱ्याच जणांना आनंद मिळतो, आपण एक आव्हान स्वीकारतोय असं वाटतं. ती एक प्रकारची प्रेरणा आहे ज्यामुळे लोक संशोधन करू इच्छितात. तसेच काही सर्जनशील कार्य केल्याचा बौद्धिक आनंद मिळवण्याची बऱ्याच जणांना इच्छा असते. खूप काही चांगलं काम करतोय आपण, किंवा आपण कोणासाठी तरी काम करतोय ज्याचा समाजाला किंवा कुठल्याही व्यक्तीला जर उपयोग होत असेल, तर त्या कामाचा आनंद मिळवण्यासाठी पण बरेच जण संशोधन करू इच्छितात. ती एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा आहे. तसेच समाजाची सेवा करण्याची इच्छा, अर्थात सध्या जो COVID-19 स्वरूपामध्ये आजार सगळ्यांनाच सामोरं जावं लागत आहे, त्या आजाराच्या संदर्भात जर कोणी काही संशोधन करू इच्छितं, त्यामुळं समाजाला एक प्रकारचा मदत होते. ही मदत फक्त त्याचसाठी नाही आहे, तर आता ह्या COVID-19 लोक घरामध्ये बंदिस्त आहेत, तर त्या बंदिस्त असण्याच्या काळामध्ये जर काही समाजासाठी वेगळं काही करू इच्छितात, वेगळ्या प्रकारे मुलांना लहान मुलांना शिकवू शकतात असं काही संशोधन कोणी करत असेल, तर तेही एक प्रकारची प्रेरणा लोकांना असू शकते. बऱ्याच जणांना संशोधन केल्यानंतर आदर मिळतो, काही जण विशिष्ट विषयामध्ये संशोधन करतात, काही जण एकदा संशोधन करून थांबत नाहीत तर दोनदा तीनदा वेगवेगळ्या विषयावर संशोधन करतात. त्याचमुळे त्यांना एक वेगळा आदर ह्या समाजामध्ये प्रतिष्ठा प्राप्त होते. ती एक विशिष्ट प्रकारची प्रेरणा आहे ज्यामुळे लोक संशोधनाकडे वळतात. संशोधनाचे बरेचसे प्रकार आहेत, त्यामध्ये आपल्या समोर दिसत आहेत. पहिला प्रकार हा आहे की वर्णनात्मक विरुद्ध विश्लेषणात्मक. वर्णनात्मक संशोधनाच्या प्रकारामध्ये बऱ्याच वेळेला खूप सारं वर्णन माहिती दिलेली असते. जास्त प्रमाणामध्ये त्याच्या माहितीचा आधार घेतला जातो, तोच विषय विविध प्रकारे मांडला जातो. तर विश्लेषणात्मक मध्ये त्याचं विश्लेषण केलं जातं की याच्यापेक्षा हा छान आहे किंवा याच्यापेक्षा हा किती उत्तम प्रकारे काम करू शकतो असं विश्लेषण केलेलं असतं. तर आपला संशोधनाचा कोणता प्रकार आहे ते यापैकी आपण निवडू शकतो, त्याचा आपल्याला बराचसा फायदा होतो. दुसऱ्या संशोधनाचा प्रकार आहे व्यावहारिक उपयोग विरुद्ध मूलभूत उपयोग. मूलभूत गोष्टी म्हणजे की ज्या समाजाच्या एकदम छोट्यातल्या छोट्या गोष्टीमध्ये आपण काम करतो, किंवा ज्याचा उपयोग हा लगेचच न होता त्याचे परिणाम खूप काळानंतर दिसू शकतात, त्याला आपण मूलभूत संशोधन असं म्हणतो. व्यावहारिक उपयोगामध्ये आत्ता आज आपल्याला कुठला प्रॉब्लेम आहे, कुठली समस्या आहे, त्याचं निराकरण करणं किंवा त्या ती समस्या कशा पद्धतीने सोडवता येईल हे बघणं, याला आपण व्यावहारिक उपयोग म्हणतो. पण मूलभूत संशोधन हे काही ठराविक गोष्टींसाठी नसतं, काही ठराविक अडचणींसाठी नसतं, तर ते सगळ्यांसाठीच लागू होणाऱ्या गोष्टींसाठी जे आपण करतो त्याला आपण मूलभूत संशोधन असं म्हणतो. तिसरा प्रकार आहे परिणामात्मक विरुद्ध गुणात्मक. एखाद्या गोष्टीचा एखाद्या व्यक्तीवर किंवा समाजावर किंवा एखाद्या गोष्टीवर काय परिणाम होतो हे आपण संशोधन करणं, त्याला आपण परिणामात्मक संशोधन असं म्हणतो. गुणात्मक जर एखाद्या गोष्टी एखाद्या विषयाशी आपण जेव्हा संलग्न होतो काम करतो तेव्हा त्याच्यामध्ये काय चांगल्या गोष्टी आहेत किंवा त्याच्यावर आपण कुठल्या पद्धतीनं कार्य करतोय हे शोधून त्याला विशिष्ट प्रकारे गुण देतो, त्याला आपण गुणात्मक संशोधन पद्धती असं म्हणतो. पुढचा प्रकार आहे काउंट अँड ॲक्युरसी. काउंट म्हणजे आपण किती वेळा वारंवारिता किती वेळा ही गोष्ट नेहमी नेहमी घडते त्याच्यावरून आपण काही विशिष्ट अनुमान बांधू शकतो, त्याला आपण काउंट किंवा ह्याच्याशी रिलेटेड. तर ॲक्युरसी किंवा बरोबर एकदम तंतोतंत जुळणारा
ज्या गोष्टीवर आपण काम करतोय ज्याच्यामध्ये थोडीही चूक नसायला पाहिजे, कमीत कमी चूक असणाऱ्या गोष्टींवर जेव्हा आपण काम करतो त्याला आपण ॲक्युरसी किंवा तशा प्रकारचं संशोधन असं म्हणतो. पुढचा प्रकार आहे संकल्पनात्मक विरुद्ध अनुभवजन्य. संकल्पनात्मक या आपण आपलं तत्वज्ञान असं पण म्हणू शकतो, एखाद्या गोष्टीबद्दल आपण एखादी संज्ञा मांडलेली आहे तर ती संज्ञा योग्य प्रमाणामध्ये उतरती आहे का नाही, त्याचे परिणाम काय होतात हे आपल्याला एखाद्या एक्सपेरिमेंटनी एखाद्या विशिष्ट प्रकारच्या गोष्टींचे त्यावर परिणाम काय होतात हे शोधण्याचा आपण प्रयत्न करतो, त्याला आपण संकल्पनात्मक अशा प्रकारचं संशोधन म्हणतो. अनुभवजन्य संकल्पनात्मक हा जो प्रकार आहे तो एखाद्या पुस्तकातलं वाक्य आपण घेतोय किंवा आधीच कुणीतरी ठरवून दिलेली गोष्ट आहे त्या प्रकाराला आपण छेद देण्याचा प्रयत्न करतो. तर अनुभवजन्य जो प्रकार आहे ते ऑब्झर्वेशन, आपण जे बघतोय आजूबाजूला त्या गोष्टीला आपण योग्य आहेत अयोग्य आहेत किती चांगले आहेत खराब आहेत हे सांगण्याचा जेव्हा प्रयत्न करू त्याला अनुभवजन्य प्रकार असं म्हणतो. पुढची गोष्ट आहे, पुढचा प्रकार आहे आयडिया थिअरी विरुद्ध ॲक्च्युअल ऑब्झर्वेशन्स. जे आपण संकल्पनात्मक किंवा विरुद्ध अनुभवजन्य जो म्हणतो तोच हा प्रकार आहे. त्याच्या पुढे जाऊया आपण प्रयोगशाळा संशोधन. या प्रकारामध्ये आपण जेव्हा एखादी गोष्ट एखाद्या विषयावर जेव्हा काम करतो त्यावेळेला आपण आपल्याला एकतर एखाद्या ठिकाणी ऑन फील्ड जावं लागतं किंवा प्रत्यक्षरित्या एखाद्या ठिकाणी जाऊन जेव्हा काम करतो तेव्हा आपल्याला तिथं घडणाऱ्या गोष्टी अडचणींना सामोरं जावं लागतं. पण काही विषयांमध्ये किंवा काही केसेसमध्ये ते शक्य नसतं, आपल्याला ते प्रयोगशाळेतच प्रकार करून बघावा लागतो किंवा प्रयोगशाळेतच त्याच्यावर वेगवेगळे प्रयोग करावे लागतात. जेव्हा आपल्याला एखाद्या विशिष्ट ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन काम करण्याची परवानगी नसते किंवा काही अडचणी असतात तेव्हा आपण ते प्रयोगशाळेत करण्याचा प्रयत्न करतो, त्याला प्रयोगशाळा संशोधन असे म्हणतो. ऐतिहासिक संशोधन, ऐतिहासिक विषयांवर जेव्हा आपण काम करू त्याला ऐतिहासिक संशोधन असं म्हणतो. निदान एखाद्या आयुर्वेदिक किंवा हेल्थची संदर्भात जेव्हा आपण करतो, मेडिकल फील्डशी रिलेटेड जेव्हा काम करतो तेव्हा निदान त्यातून काय निदान निघालेलं आहे अशा प्रकारचं जे जेव्हा संशोधन येतं तेव्हा निदान संशोधन असं आपण त्याला म्हणतो. जेव्हा आपण संशोधन करतो तेव्हा आपण काही विशिष्ट गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट आहे ती संबंधित दृष्टिकोन आपला कसा आहे त्या विषयाबद्दल किंवा आपल्याकडे विषय आहेत ए आणि बी, ह्या दोन विशिष्ट गोष्टींमध्ये काय संबंध आहे हे जेव्हा आपण सांगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला आपण संबंधित संशोधन असा प्रकार आपण म्हणू शकतो की आपला तशा प्रकारचा दृष्टिकोन आहे आपल्या संशोधनामध्ये. जर ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, दोन्ही गोष्टींचं काहीही एकमेकांशी नातं नाही पण आपल्याला ते नातं समजून सांगावं लागतं आपल्या स्वतःच्या प्रयोगांमधून, त्याला आपण संबंधित दृष्टिकोन असं म्हणतो. प्रायोगिक ऑन फील्ड, आताच सांगितल्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी जाऊन ॲक्च्युअल किंवा प्रत्यक्षरित्या जेव्हा आपण काम करू त्याला प्रायोगिक ऑन फील्ड प्रोसेस असं म्हणतो. कृत्रिम वातावरणात प्रयोग, आता सांगितल्याप्रमाणे जेव्हा जाऊ शकत नाही तेव्हा आपण लॅबमध्ये किंवा प्रयोगशाळेमध्ये जेव्हा काम करतो त्याला कृत्रिम वातावरणातील प्रयोग असं आपण म्हणतो. संशोधनाचं महत्व काय आहे तर बऱ्याच वेळेला आपण आताच माग मुलांमध्ये 6-7 वर्षापूर्वी बऱ्याचशा संशोधकांनी काम केलं आणि त्यांनी सांगितलं की मुलांमध्ये कुपोषण हा प्रकार जास्त दिसतो आहे. मग ते कुपोषण आहे तर मग ते कशा पद्धतीचं आहे, का आहे, कशामुळं होतं, कारण काय आहे, हे सगळं जेव्हा संशोधनातून व्यवस्थितरित्या मांडलं जातं आणि तो जो शोध निबंध आहे जेव्हा आपण तो सरकारला देतो किंवा त्याबद्दल माहिती देतो तेव्हा कुठली तरी संस्था सरकार
किंवा एखादी विशिष्ट व्यक्ती त्याबद्दल निर्णय घेऊ शकते की बाबा हे असं होऊ नये म्हणून आपण काय काय प्रयोजन केलेलं आहे किंवा आपण काय काय करू शकतो हे त्या शोधनिबंधामध्ये आहे. तशा पद्धतीने जर ते लागू करण्याचा प्रयत्न केला तर ती जी समस्या आहे ती कमी होऊ शकते. तर असा निर्णय घेण्याचा योग येऊ शकतो त्या शोधनिबंधामुळे किंवा निर्णय घेण्याची क्षमता येऊ शकते. निर्णय घेण्याचं एक विशिष्ट एक दृष्टिकोन मिळू शकतो एखाद्या व्यक्तीला संशोधनामुळे. दुसरी गोष्ट आहे की समस्या सोडवणे, ज्ञात आणि अज्ञात संबंधामधील संबंध शोधण्यासाठी एखादी गोष्ट आपल्याला माहीत आहे आणि एखादी गोष्ट माहीत नाही आहे तर त्या दोन्हीमध्ये काही संबंध लावू शकतो का, किंवा माहीत असलेल्या गोष्टीमधून माहीत नसलेल्या गोष्टीचं काही आपण मिळवू शकतो का त्यातलं, हे पण आपण संशोधनामधून करू शकतो. नवीन प्रक्रिया किंवा नवीन परिणाम काय करू मिळू शकतो का, एखाद्या गोष्टीवर जर आपण नवीन प्रयोग केला तर त्यामधून काय बदल होऊ शकतात हे पण आपण जाणू शकतो. हा एक संशोधनामुळेचं महत्त्व आहे या गोष्टीसाठी. गोष्टी चांगल्या बनवणे, आत्ता ज्या आपल्याकडं गोष्टी आहेत, आपल्याकडं मोबाईल आहे, टीव्ही आहे, वाहनं आहेत वेगवेगळे, कार आहे, बाईक आहे, तर या सगळ्या ज्या आपण वापरतो ह्याच्याशिवाय पण आपण जे ज्ञान देण्याची जी प्रक्रिया आहे, सद्यस्थितीमध्ये आपण क्लासरूममध्ये किंवा वर्गखोलीमध्ये आपण ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो, तर नवीन प्रक्रिया म्हणजे आता आपण ऑनलाईन हे जे आपलं कम्युनिकेशन चालू आहे, आपलं जे संभाषण चालू आहे हे पण ऑनलाईन चालू आहे, तर ही एक चांगली प्रक्रिया बनलेली आहे. वर्गखोलीपासून ऑनलाईन कम्युनिकेशन जे आहे हे एक चांगली प्रक्रिया आहे. तसंच आपलं मोबाईल, आपल्या संबंधित ज्या गोष्टी आहेत, कार बाईक ह्या ज्या बदलत आहेत त्या आणखीन चांगल्या ज्या पद्धतीनं होत आहेत हे पण संशोधनामुळे होत आहे, तर याला आपण एक संशोधनाचं महत्त्व असं म्हणू शकतो. संशोधन आणि त्याच्या संदर्भात वैज्ञानिक पद्धती ज्या प्रचलित आहेत किंवा आपण आपल्याला माहीत नाही त्या आपण जाणून घेऊ शकतो. अनुमान चाचणी करण्यासाठी प्रयोग केले जातात. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की हे असं होतं पण ते तसंच होतं का, ह्याची चाचणी घ्यावी लागते, त्याच्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जातात. तर आता आपण जे समस्याचा विचार केला की आपण वर्गखोलीमध्ये बसून जेव्हा एकमेकांशी चर्चा करतो किंवा मुलांना शिकवतो हे चांगलं आहे, चांगलं होतं, बऱ्याच वर्षापासून हे चालत आहे म्हणून आपण त्याला चांगलं म्हणतो, पण जेव्हा चर्चा होती की बाबा ऑनलाईन आत्ता सध्या मोबाईल आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून इंटरनेटच्या माध्यमातून जे काही संभाषण होतंय ते आणखीन चांगलं होतं का किंवा हे चांगलं आहे का, हे जर आपल्याला सिद्ध करायचं असेल तर आपल्याला त्याच्या चाचण्या घ्याव्या लागतात. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कार्यशाळा घ्याव्या लागतील ऑनलाईन, त्याच्यामधून मुलांवर काय परिणाम होतात हे पाहावं लागेल, ते पाहिल्यानंतर त्याच्यातून काही उत्तर आपल्याला मिळतील, ते उत्तर आपल्याला जर चांगले वाटत असतील तर ते आपण लागू करू शकतो. त्याला आपण म्हणतो अनुमान चाचणी करण्यासाठी प्रयोग करणे. दुसरं आहे योग्य अंदाज, विविध पद्धती आणि सर्व मते विचारात न घेतल्यास परिणामांवर टीका केली जाऊ शकते. आताच आपण म्हटलं की आपण ऑनलाईन कम्युनिकेशनला जातोय पण जर हे योग्य नाही असं जर वाटलं, आपल्याला जर उत्तर जर चांगली नाही देता आली, आपण आता आज आपण म्हणतो की हे चांगलं आहे, मग आपल्याला हे जस्टिफाय करावं लागतं, हे आपल्याला सांगावं लागतं की कशामुळे चांगलं आहे. जर आपण ते चांगल्या पद्धतीने नाही सांगू शकलो, आपण जर त्याचे उदाहरणं नाही चांगले देऊ शकलो किंवा त्याचे परिणाम जर चांगले नाही दाखवू शकलो तर मग आपल्याला काय लोक काय म्हणतील की अरे नाही हे योग्य नाही, हे अयोग्य आहे किंवा ह्याचा वापर नीट होत नाही आहे, त्याचा दुष्परिणाम होतोय, अशा प्रकारच्या टीका केल्या जाऊ शकतात. मग अशा टीका टाळण्यासाठी आपण काय करतो तर विशिष्ट मुद्दे आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. तर त्यामध्ये काय संशोधनाचे उद्दिष्ट काय आपल्याला जाणून घ्यावं लागतं किंवा आपण कशासाठी संशोधन करतोय, कोणाला आपल्याला हे समजून सांगायचं आहे किंवा ह्याचे काय परिणाम आपल्याला दाखवायचे आहेत हे समजून घ्यावे लागतात. त्याच्यानंतर दुसरा आहे तो अनुभवात्मक पुरावा. आपल्याला ह्याच्या अगोदर लोकांनी वर्गखोलीमध्ये केलेल्यामुळे काय परिणाम झाले,
लोकांना काय अनुभव आहे आणि लोकांचा आत्ताच आपण लोकांना काय अनुभव योग्य होता की अयोग्य होता, चांगला होता की खराब होता हे आपण जाणून घेतो. अशा पद्धतीचे जेव्हा आपण पुरावे म्हणजे वर्गखोलीमध्ये केलेल्या कामाचा परिणाम काय आहे आणि ऑनलाईन केलेल्या कामाचा परिणाम काय आहे, जर हे दोन एकमेकांसमोर तुलनात्मक दृष्ट्या आपण जर दाखवू शकलो की बाबा हे हा जो ऑनलाईन केलेला काम आहे ते चांगलं आहे, चांगलं परिणाम करतं, हे जर आपण दाखवून दिलं तर आपल्यावर होणाऱ्या टीका ह्या टाळल्या जातील आणि आपलं संशोधन हे कामाला येईल. त्याच पद्धतीनं आपण जो काही माहिती घेतो, ज्या माहितीवर आपण काम करतो, ती माहिती जी आहे ते अप्रूव्ड किंवा एखाद्या संस्थेने किंवा एखाद्या विशिष्ट सरकारने, विशिष्ट लोकांनी त्याला जर अप्रूवल दिलेलं असेल, मान्यता दिलेली असेल, तर त्या विशिष्ट माहितीवर जर आपण केलेलं काम असेल तर ते सर्वमान्य होऊ शकतं किंवा त्याला मान्यता मिळू शकते. आता आपल्याला समजून घ्यायचे की संशोधन प्रक्रिया ही कशा पद्धतीने होते. तर संशोधन प्रक्रिया करत्या वेळेला आपल्याला एकानंतर एक हे लक्षात घ्यावं लागतं की कशा पद्धतीनं एकानंतर एक काम करत जावे लागतं. पहिल्या कामामध्ये आपल्याला डिफाईन रिसर्च प्रॉब्लेम, पहिल्यांदा आपल्याला एक आपला जो रिसर्च प्रॉब्लेम आहे, जे काही आपण विषय घेतोय त्याला आपल्याला व्यवस्थितरित्या लिहिलं पाहिजे, ते आपण स्वतःही समजून घेतलं पाहिजे आणि आपण दुसऱ्याला समजू शकू अशा पद्धतीनं लिहिलं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला रिव्ह्यू द लिटरेचर सर्वे, जर त्या विषयाशी संदर्भात किती लोकांनी काम केलेलं आहे, किती जर्नलमध्ये त्याच्याबद्दल माहिती आहे, किती पुस्तकांमध्ये माहिती आहे, ही सगळी वाचली पाहिजे, ती समजून घेतली पाहिजे आणि त्याला विशिष्ट ठिकाणी लिहून ठेवलं पाहिजे, त्याला आपण लिटरेचर सर्वे असं म्हणतो. तर ह्या लिटरेचर सर्व्हेवरून किंवा ह्या माहितीवरून आपल्याला हे समजतं की आपण जे केलेलं काम आहे ते पूर्वीच कोणी केलेलं आहे का, आणि जर ते केलेलं नसेल तर वेगळ्या पद्धतीचं काम केलेलं असू शकतं, तर ते कुठल्या पद्धतीचं काम केलं आहे, त्या केलेल्या कामाचा आपल्या आत्ताच्या विषयाशी संदर्भात कामावर काही उपयोग होऊ शकतो का ते आपण घेऊ शकतो. आणि त्या घेतल्यानंतर तो जर उपयोगात आला तर आपलं बरंचसं काम हे पुढे जाऊ शकतं. तिसरं जे आहे ते फॉर्म्युलेट हायपोथेसिस, आपल्याला म्हणायचं आहे की बाबा हे जे झालेलं काम आहे ते अशा पद्धतीनं होतं आणि ह्याच्या पुढे जाऊन मी अशा अशा पद्धतीनं मी काम करणार आहे. आता आपण होणारं काम आहे त्याला आपण एक प्रक्रिया सांगतोय, समजून सांगतोय की ह्या कामाला अशा पद्धतीनं मी करणार आहे, त्याला आपण फॉर्म्युलेट हायपोथेसिस म्हणतो. एक विशिष्ट प्रक्रिया कशी होईल आणि त्याच्यामधून काय उत्पन्न होईल, काय साध्य होईल हे आपल्याला सांगायचंय, त्याला फॉर्म्युलेट हायपोथेसिस आपण म्हणतोय. पुढे जाऊन आपण डिझाईन रिसर्च, म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा प्लॅन. पहिल्या स्टेजमध्ये आपण काय करतो, दुसऱ्या स्टेजमध्ये काय करतोय, तिसऱ्या स्टेजमध्ये काय करतोय, असं जेव्हा आपण सांगतोय किंवा असं एक विशिष्ट पद्धतीने सांगून ठेवतो त्याला आपण डिझाईन रिसर्च असं म्हणतो. एक प्रक्रिया आपण समजून घेतलेली आहे, एकानंतर एक काय होणार आहे ते, त्याचा तो डिझाईनचा पार्ट आहे. त्याच्यानंतर आपण माहिती घेतोय, आपण कुठल्या विषयाशी संदर्भात काम करतोय, मुलांवर जर काम करत असेल तर आपल्याला त्यांची माहिती घ्यावी लागेल. आपण शाळांमधील मुलांवर जर काम करत असेल तर विशिष्ट इंग्लिश माध्यमाच्या, मराठी माध्यमाच्या, नर्सरी, प्ले ग्रुप, बालवाडी ह्या सगळ्या किंवा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा करत असेल तर हे सगळं आपल्याला माहिती घ्यावी लागेल. फक्त एका जिल्ह्यातली नाही तर वेगवेगळ्या जिल्ह्यातली माहिती घ्यावी लागेल. जर एखादा आणखीन पुढे जाऊन काम करत असेल तर त्याला वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या शाळांमधल्या मुलांची माहिती घ्यावी लागेल. ही माहिती आपल्याला एका ठिकाणी आणावी लागेल. ह्या माहितीला आपल्याला एका वेगवेगळ्या ग्रुपमध्ये घ्यावं लागेल, त्याचा गट बनवावे लागतील. त्या वयोगटानुसार जेव्हा आपण घेतो ती माहिती आपल्याला वापरता येईल. त्या माहितीला आपल्याला पुढे चालून त्याचा एक
विशिष्ट प्रक्रिया करावी लागेल, प्रयोगात्मक त्याला मांडणी करावी लागेल, तेव्हा आपल्याला लक्षात येईल की आपण जे सांगितलेलं आहे हायपोथेसिसमध्ये इथं ते बरोबर होतंय की नाही, ते योग्य आहे की नाही, आपण जे एक विचार मांडलेला आहे की हे झाल्यानंतर असं होईल ते योग्य आहे की नाही या माहितीवर आपल्याला त्याचा प्रयोग करावा लागेल. आणि जेव्हा तो प्रयोग योग्य होईल तो रिझल्ट आपण आपल्या रिपोर्टमध्ये किंवा आपण आपल्या शोध निबंधामध्ये लिहू शकतो. जर तसं नसेल, जर योग्य तो रिझल्ट आलेला नसेल तर आपल्याला परत जावं लागेल, ही प्रक्रिया परत करावी लागेल. तसं जर आपला माहिती चुकलेली असेल, आपला डेटा चुकलेला असेल तर तो डेटा पण आपल्याला परत करू शकतो, आपण त्याच्यावर परत प्रक्रिया करू शकतो, वेगळे गट निर्माण करू शकतो, आणखीन माहिती घेऊ शकतो, परत प्रक्रिया करणे आणि त्याच्यानंतर परत आणखीन निकाल तयार करणे, आपला रिझल्ट तयार करणे जो आपल्याला आपल्या रिपोर्टमध्ये लिहिता येईल, अशा पद्धतीचं काम करणे याला आपण संशोधन प्रक्रिया म्हणतो. पहिल्या याच्यामध्ये माहिती, आपला रिसर्च प्रॉब्लेम लिहिणे, काय आपण विषय आहे तो, त्याच्यानंतर ह्या त्या विषयाशी संदर्भात आधी झालेल्या कामांची माहिती घेणे म्हणजेच लिटरेचर रिव्ह्यू लिटरेचर. तिसऱ्यामध्ये आपण आपला विषय मांडणे, आपला प्रयोग काय आहे तो मांडणे, म्हणजे त्याच्यामधून कशी प्रक्रिया केल्यानंतर रिझल्ट काय येईल हे सांगणे. पुढे जाऊन प्रत्येक स्टेजची माहिती आपण लिहून घेणे, प्लॅन तयार करणे, त्याच्यानंतर माहिती घेणे, त्या माहितीवर प्रक्रिया करणे आणि निकाल तयार करणे, याला आपण संशोधन प्रक्रिया असं म्हणतो. चांगलं संशोधन म्हणजे काय? तर बरेच जण संशोधन करतात, बरेच जण त्याला चांगलं खराब असं पण त्याला रिव्ह्यू देतात, त्याला त्याच्यावर टीका करतात किंवा त्याला चांगल्या दृष्टिकोनातून त्याला मान्य पण करतात. तर संशोधनाचा उद्देश काय असावा हे आपण आधी जाणून घेणं गरजेचं आहे. जर तो उद्देश योग्य आणि सकारात्मक असेल तर तो चांगल्या पद्धतीचा संशोधन आहे असं मानलं जातं. वापरलेल्या संशोधन प्रक्रियेचे वर्णन सर्वांना पुरेसे तपशीलवार केले पाहिजे. आपण जे काही प्रक्रिया करतोय, आपण जे काही काम करतोय ते एकानंतर एक करत जातोय. सुरुवात केल्यापासून शेवटपर्यंत आपण काय काय प्रयोग केले, प्रत्येक स्टेजमध्ये आपण काय काम केलं, ही तपशीलवार माहिती आपण लिहून ठेवली पाहिजे. तर ती माहिती लिहिण्याचं कारण हे असतं की ह्याच्यानंतर जे जो कोणी व्यक्ती त्या विषयावर काम करेल त्याला ते चांगल्या प्रकारे समजतं. तसेच आपण ज्या व्यक्तीसाठी, ज्या समाजासाठी किंवा ज्या संस्थेसाठी काम करतोय त्याला पण ही विशिष्ट गोष्ट समजली जाते आणि तो त्याचा वापर करू शकतो. त्याला आपण तपशीलवार माहिती देणं असं म्हणतो. आणि ते जर असेल, चांगल्या पद्धतीने लिहिलेलं असेल तर त्याला आपण चांगलं संशोधन असं म्हणतो. संशोधनाची प्रक्रियात्मक रचना, आपण जे काही करणार आहे त्याचं डिझाईन, त्याची रचना, ह्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर काय, ह्याचं नियोजन जर चांगलं असेल तर त्याला आपण चांगल्या प्रकारचं संशोधन असं म्हणतो. वापरलेल्या डेटा विश्लेषणाचे विश्लेषण योग्य असले पाहिजे. आपण जी माहिती घेतोय ती कोणीतरी त्याला मान्यता दिली पाहिजे, एखाद्या चांगल्या संस्थेनं त्याला मान्यता दिली असली पाहिजे, तरच त्या माहितीला, त्या डेटाला एक मान्यता प्राप्त होईल किंवा ते चांगल्या पद्धतीचं काम एखाद्या चांगल्या माहितीवर केलंय असं होतं. किंवा बऱ्याच वेळेला काय होतं की आपण स्वतःच माहिती तयार करतो, आपण स्वतःच डेटा घेतो आणि त्या डेटावर आपण काम करतो, आपण आपल्याच पद्धतीचं काम करतो आणि सांगतो की हे ह्याचा निकाल हा लागलेला आहे. पण समोरची व्यक्ती अशा प्रकारची टीका करू शकते की माहिती तुमचीच आहे, केलेली प्रक्रिया तुम्हीच सांगताय, त्याच्यामुळे जो निकाल आलेला आहे तो तुम्ही आधीच ठरवलेला होता, त्याचा काही विशेष परिणाम दिसत नाहीये. त्यामुळं आपण जी काही माहिती घेतोय, जे डेटा घेतोय तो आणि जी प्रक्रिया करतोय ती, त्याला एक स्टँडर्ड पाहिजे, एक विशिष्ट त्याला गुणात्मक विश्लेषण पाहिजे, तरच त्याला त्याची मान्यता मिळते किंवा त्याला योग्य पद्धतीनं ॲप्रिशिएट केलं जातं.
त्याच्यानंतर डेटाची वैधता आणि विश्वासार्हता काळजीपूर्वक तपासली पाहिजे. निष्कर्ष रास्त असले पाहिजेत. त्याच्यावरून जे निकाल लागलेला आहे की आपण जे सांगतोय की बाबा मी केलेलं काम हे चांगल्या पद्धतीचं आहे आणि ते कसं आहे ह्याला आपण निष्कर्ष असं म्हणतो, तर ते व्यवस्थित असले पाहिजेत, योग्य ते असले पाहिजेत, तरच त्याला मान्यता प्राप्त होते. आता आपण समजून घेतलं की रिसर्च प्रक्रिया काय आहे, तर आजची असाइनमेंट किंवा आजचा एक होमवर्क टाइप सांगितलं जाईल इथं. विशेष विविध प्रकारचे संशोधन कोणत्या कोणत्या प्रकारचे आहे ते आपण लिहून काढावे आणि ते विचारल्यानंतर त्याला सबमिट करावं. धन्यवाद.